I know Pandu. तुला काहीच लक्षात नाही आहे बिकॉज तू अजूनही त्या धक्क्यातून सावरला नाही. पण काय काळजी, सगळं आठवे स्लोली स्लोली. श्रेया छूट पंकज आणि पंकज अमेरिकेला गेल्यानंतर तू आणि मी माहूरच्या गडावर देवीचे दर्शन झाले. म्हणजे मला फारस लागलं नाही पण डोक्याला खूप मार लागला होता. जबरदस्त धक्का होता तो माझ्यासाठी. त्यानंतर एक महिना तपोमात होतो. तो काळ मी मला तर काहीच कळत नव्हतं काय करावं. म्हणून मी 24 तास तुझ्या उशाशी बसून असायचो. एकच आशा होती की तू लवकर बरी होशील. अथक प्रयत्नानंतर त्यानंतर डॉक्टरांकडे डिस्चार्ज असते. पल्लू आता काही काळजी ठीक. पण तुम्ही माझे पती आहात हे मला. हो पल्लू सुरुवातीला असंच पण हळूहळू तुला सगळं आठवत. आणि मी तुला शब्द देतो ना, जोपर्यंत तुला सगळं आठवणार नाही तोपर्यंत मी माझी कोणतीही नवरेशाही तुझ्यावर गाजवणार नाही. वर्ड ऑफ जेंटल. अँड वन मोर थिंग, तुझ्या मर्जीशिवाय तुझ्या बेडरूममध्ये पाऊल सुद्धा. बोलू मला तुला कुठल्याही प्रकारचं टेन्शन द्यायचं नाही. आता का कॉफी द्यायला, कॉफी द्यायला आणि औषध द्यायला मी निश्चित येईन विदाउट परमिशन. आता मी स्वतः तुला इंजेक्शन द्यायला शिकलोय. इंजेक्शन? तुझी गेलेली स्मृती परत यायला. तुला पुन्हा सगळं जुनं आठवायला. हे बघ बघ, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय मी तुझ्या बाबतीत कोणतीही गोष्ट करणार नाही. कारण मला माझी पत्नी लवकर लवकर बरी झालेली बघ. समीर, समीर काय रे, काय झालं, कुठे चाललायस का? नाही रे, आत्ता आलोय. कल्याणीनी दिलेला गाडी नंबर ट्रेस झालाय. साताऱ्यातला कोणी डॉक्टर आहे म्हणे. काय सांगतोस, चल मग आपण जाऊया लगेच. अरे जितकी घाई आपण करू तितकंच आईला शोधण्याच्या कामात वेग येईल ना. इन्स्पेक्टर माने पण येणार आहेत आपल्याबरोबर. बरं, पण काम करूया, आत्ताच घरी कोणाला सांगायला नको.
कारण आधीच इतक्या टेन्शन मध्ये आहेत, आपण येईपर्यंत उगाच काळजी करत बसते. चल निघूया. समीर कुठे आहे माहितीये का ग तुला? तुझा नवरा आहे तो, मला कसं माहित असणार? असं का बोलतेस? मगाशी सोहमने त्यांना हाक मारली होती ना, मला वाटलं ते दोघं एकत्रच असतील. तुला माहित असेल. मला नाही माहित. त्या गाडीच्या नंबरचा पत्ता तर लागला नसेल ना त्यांना? गाडी कसला नंबर? अगं सासूबाई मला ज्या गाडीत दिसल्या होत्या ना, ती गाडी. कल्याणी तू ना घरातल्या लोकांना मूर्ख बनव, पण मला नको प्लीज. अगं गोव्यात हरवलेल्या सासूबाई तुला लगेच कोल्हापुरात दिसतात. खरंच दिसल्यात त्या मला, मी खोटं का बोलीन? नको नका नाटक करू. एकतर त्यांची तू नीट काळजी घेतली नाहीस, तुझ्यामुळे हरवल्या त्या. स्वप्नाली काय बोलतीयेस तू? चुकीचं बोलतीय का? माझ्याबरोबर डाव करून गेलीस ना त्यांच्यासोबत? अगं गेलीस ते गेलीस, मला त्यांची काळजी नाही घेता आली. मी तुझ्या जागी असते ना तर असं अजिबात घडू दिलं नसतं. स्वप्नाली तुला काहीही माहित नाहीये आणि तू माझ्यावर आरोप करतेय. मला सगळं माहितीये, म्हणूनच मी आरोप करत नाही. फक्त तुझा बेजबाबदारपणा तुला बोलून दाखवते, पण तुला तो ऐकायचा नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचंय की सासूबाई माझ्या चुकीमुळे हरवल्या? तूच होतीस ना त्यांच्या सोबत आणि त्या लगेच दिसल्याही तुला. अगं पण खरंच मला दिसल्या ग. कल्याणी तुला ना स्टोरी बनवून सांगण्याची खूप सवय आहे आणि चेहरा भोळा असल्यामुळे सगळे लगेच फसतात. नुसतं आवडती सून म्हणून मिरवतेस, त्यांची काळजी घ्यायला काय झालं ग? ह्या घरावर हे संकट आलंय ना, हे तुझ्यामुळेच आलंय. स्वाभिमान जाने मन माय फुट, तुला जाने मन गुले गुलजार म्हणताना मला किती यातना होतात, तू केलेले किती अपमान आठवतात हे तुला कधीच कळणार नाही राजलक्ष्मी. तुला काहीच कळणार नाही याची सोय करतोय मी, आणि तशी तू तुझी ओळख हरवून बसलेलीच आहेस. आता राजलक्ष्मी हळूहळू तू पल्लवी होशील. मला तुझ्या शरीराशी तुझ्या मनाशी काहीही देणं घेणं नाहीये. मला फक्त माझ्या अपमानांचा बदला घ्यायचंय. एखाद्या विषारी वेलीला फुटावेत ना, तसे कोंब फुटले आहेत माझ्या अपमानाना. आणि ती विष जेव्हा पूर्णपणे तुझ्या आयुष्यात भिनेल ना, तेव्हाच मला चैन पडेल. तुझ अस्तित्व संपवायचंय मला राजलक्ष्मी. स्लोली स्लोली अक्का साहेब बनून फिरत होतीस ना, आता बघ अक्का साहेब तुझी काय अवस्था करत. भूतकाळ हरवलेली, भविष्यकाळ नसलेली अशी एक पाहुली. जाने मन गुले गुलजार. <हुँ? laughs>
कोण पाहिजे साहेब? तुझ्या साहेबांना बोलो. साहेब नाही ती घरात. बाई साहेब आहेत. मग त्यांना बोलो. माफ करा साहेब, ते झोपल्यात. ए इन्स्पेक्टर साहेब आलेत ना, जा बोलाव त्यांना, जा. त्यांना झोपेतून उठवायचं नाही असं साहेब सांगून गेलेत. हो असं सांगितलंय साहेबांनी का रे? बाई साहेबांचं नाव काय? अक्का साहेब सरदेशमुख आहे ना. हा खरं सांग. सोम जरा थांबा, मला बोल. हे बघा, आम्ही आमच्या आईला शोधतोय, त्यामुळे आम्हाला उलट उत्तरं देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बाई साहेबांना बोलवणार ना. बाई साहेब, ओ बाई साहेब, लवकर या बाहेर, पोलीस आलेत. आमच्या बाई साहेब. काय पाहिजे? हे घर तुमचं आहे? हो, गेली अनेक वर्ष आम्ही इथेच राहतोय. MH09AB हा नंबर तुमच्या गाडीचा आहे? हो, आमच्याच गाडीचा आहे. का काय झालं? या गाडीतून एका व्यक्तीचं अपहरण झालंय असा संशय आहे आम्हाला. काय? हो मॅडम, आमची आई बेपत्ता झाली आणि ती शेवटची ह्याच गाडीत बसली होती असं. हो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अशी कामं नाही करत आम्ही. नीट चौकशी करा मग उभे राहा सभ्य माणसाच्या दारात. हे बघा बाई, पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणं हे सभ्य माणसांचं कर्तव्य आहे. इन्स्पेक्टर काय झालंय? आपण कोण? मी अनुज महाजन, या घरचा मालक. हे बघा, आमची आई बेपत्ता झाली आहे, तिच्याविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर सरळ सांगा, नाही तर मागच जाईल. अहो आपली गाडी कुठे कोल्हापुरात दिसली म्हणे आहे ना. काय बोलताय काय तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, अहो मी एक सभ्य माणूस आहे, डॉक्टर आहे. तुम्ही जरा काय झालं ते नीट सांगता का मला? कोल्हापूरच्या अक्कासाहेब सरदेशमुख बेपत्ता झालेत, त्यांचं अपहरण झालंय अशी शंका आहे आम्हाला. आणि शेवटी त्या ज्या गाडी दिसल्या तो नंबर तुमच्या गाडीचा आहे आणि तसं तुमच्या पत्नीने मान्य केलं. अहो नंबर असेल माझ्या गाडीचा, पण 2 दिवस मी साताऱ्याच्या बाहेर गेलेलोच नाहीये. हवं असल्यास तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये चौकशी करा, मी ज्या पेशंट्सना अटेंड केलंय त्यांना विचारा. तुमची गाडी चोरीला गेली होती का? नाही, इनफॅक्ट आता मी त्याच गाडीने आलो आणि माझ्या गाडीचे पेपर्सही अगदी व्यवस्थित आहेत. हवं असल्यास तुम्ही चेक करू शकता. कदाचित त्या माणसाने तुमच्या गाडीचा नंबर वापरला असावा. तशी जबानी द्यायला तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल, तुमच्या गाडीची पाहणी करावी लागेल आणि तेव्हाच पेपरही तपासू. ठीक आहे? ठीक आहे, चला. मला असं का वाटतंय की माझे हे रूप मी कधी पाहिलेलंच नाही? चुकल्या चुकल्यासारखं का वाटतंय मला? साडी कोणी ठेवली इथे? प्रीती, तू सांगितलेलं सगळं सामान मी घेऊन आलोय, एकदा फक्त चेक करून घे. नको, कशाला चेक वगैरे करायचं, सगळं बरोबरच असणार तू आणलंस म्हणजे. आणि मी काय म्हणतो,
कामाबद्दल नको ना, आपण आपल्याबद्दल बोलूया ना. म्हणजे काय माहितीये का, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना सगळं असं बदललंय. म्हणजे दिवस सोनेरी, रात्र गुलाबी झाल्यासारखं वाटतंय मला. मला असं वाटतंय तुझ्या बरोबर ना आयुष्यात मी खूप असा पुढे जाणार आहे. काही आपण आता पुढे पिढे जाणार नाही. काय झालं प्रीती, तशी उदास काय? काय झालं? तुझी ताई आणि तुझी भाची गेल्या की काय दोघी? पण मग तू कशाला रडतेय? अरे मी त्यांच्यासाठी कशाला रडू? माझ्या बाबांना तुझ्या ताईने फोन केला होता. काय काय वाटेल ते मनाला येईल ते बोलली माझ्याबद्दल आणि म्हणाली तुमच्या पोरीला सांभाळा, माझ्या भावाला तिने नादी लावलंय. बदनामी केली रे माझी. असं बोलली ताई? तू अजिबात घाबरू नकोस आणि रडू तर अजिबात नकोस. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ताईला चांगला झापतो. आता काय उपयोग आहे, सगळं नुकसान तर झालंच ना. तुला माहितीये माझे बाबा माझ्यावर केवढे चिडले होते. मी मी समजावलं त्यांना. पण समजावलं असत बाबांना झालं तर मग. पण तुझी ताई याच्या पुढे असं काही करणं नाही याचा काय भरोसा? ऍक्च्युली तो भरोसा मला पण नाहीये. तू सांग ना काय करायचं प्रीती, तू जे सांगशील ना ते करायला तयार आहे मी. खरंच? हो. मग तुला माझ्याबद्दल थोडस जर काही वाटत असेल ना तर तू तुझं घर सोडून दे. डायरेक्ट घरच सोडायचं? ठीक आहे, ठरलं म्हणजे ठरलं, सोडलं मी घर सोडलं. प्रीती आता ह्यापुढे जेव्हा मी घर सोडीन ना तेव्हाच येऊन तुला भेटेन. ठीक आहे मग तू इथेच ये, मी तुझी इथेच वाट बघते. ठीक आहे आम्ही निघालो. हा जर खरंच घर सोडून आला ना तर हा कम्प्लीट मूर्ख आहे हे सिद्ध होईल. प्रीती आता बघूया हा काय करतो ते. अहो मला तू अहो म्हणाली. चल बरं वाट. ही कुठली साडी नेसलीस तू? दुसरी साडी आवडली नाही. आवडली नाही म्हणजे? ठीक आहे काल मी तुला जी साडी काढून दिली होती ती तू नेसलीस. ती बरी होती पण ही नाही आवडली. म्हणजे मी दिलेली साडी तुला? आवडली नाही. मी दिलेली साडी आवड यामध्ये तुझी चूक नाही, माझ चुक. माझ प्रेम कुठेतरी कमी पडलं. मी तुझ्यापर्यंत पोचू शकलो नाही, माझ चुक. म्हणजे मी सिलेक्ट केलेली साडी तुला आवडली नाही? अहो नको. मी करतो. थांबा, तुम्ही काय करताय? असं करू नका. मी चुकले, मी चुकले. नाही नाही चुकले. माझे नशीब आहे ना हे चुकले, म्हणून मी इतका जीव लावून तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. पल्लू मला कळत नाही असं काय झालं. आजपर्यंत मी तुझी साडी सिलेक्ट करतो, मी काढून ठेवलेली साडी तू आनंदाने नेसतेस, मग असं माझं काय चुकलं?
पण तू माझ्या जवळ येण्याच्याऐवजी माझ्यापासून लांब जाते. माझं काही चुकत असेल तर सांग ना. मला मला नाही बघू ती. मला नाही बघू ती. तुम्ही ठेवलेली साडी नेसून येते मी. तुम्ही ठेवलेली साडी नेसून येते. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी मी आले. मी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.